पाहतोय पावसाळा स्पेशल कांदा भाजी कटलेट. आता हा पदार्थ तुमच्यासाठी नवीन असेल तर नक्कीच ट्राय करायला काही हरकत नाही. कांदा भाजी कटलेट बनण्याकरता साधारणतः 4 कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पद्धतीने उभे कांदे चिरून घ्यावेत. त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ वापरायचं आहे. साधारणतः 1/2 चमचा मीठ वापरलेला आहे. मीठ वापरल्यामुळं कांद्याला छान पाणी सुटतं आणि आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जास्त वापरावं लागत नाही. तर अशा पद्धतीने कांद्यावर मीठ चोळून घ्या. व्यवस्थित कांद्याच्या पाकळ्या सगळ्या मोकळ्यासक होतील आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे मिश्रण किंवा कांद्यावरती मीठ लावून 2 ते 3 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. असं केल्यामुळं कांद्याला छान पाणी सुटतं आणि आपल्याला कटलेट बनवत असताना एक्स्ट्राचं पाणी वापरावं लागत नाही. 1-2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि छान कांद्याला पाणीही सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये बाकीची जिन्नसं ॲड करूया. साधारणतः 1-2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत. याचबरोबर आपल्याला थोडासा कढीपत्तासुद्धा वापरायचा आहे. कढीपत्ता बारीक चिरून वापरला तरी चालेल. इथे आपण अगदी 1/2 चमचा हळद पावडर वापरणार आहोत. यामध्ये साधारणतः 1/2 चमचा भाजलेल्या जिरेची पूड आहे आणि इथे लाल तिखट अगदी किमान 1/2 चमचा तरी वापरायला हवं, कारण मिरची वापरली आहे यासाठी चवीनुसारच लाल तिखटाचं प्रमाण ठरवावं. इथे साधारणतः भजी कटलेट बनण्याकरता 2 चमचे बेसनचं पीठ वापरायचं आहे. बेसनचं पीठ हे कमी असावं कटलेटमध्ये आणि तांदळाचं पीठ जास्त वापरायचं आहे. आता भजी म्हणलं की आपण बेसन पीठ जास्त वापरतो आणि तांदळाचं पीठ अगदी कमी. त्याच्या उलट आपल्याला कटलेट बनवताना पिठाची क्वांटिटी ठरवायची आहे, म्हणजे तांदळाचं पीठ जास्त वापरा. इथे साधारणतः 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओवा हातावर या पद्धतीने चोळून वापरावा. म्हणजे होतं काय की ओव्याचा जो काही फ्लेवर आहे किंवा जो वास असतो तो छान या कटलेट्समध्ये भजी कटलेट्समध्ये चांगल्या पद्धतीने येतो. आता सगळी जिन्नसं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळी जिन्नसं व्यवस्थित मिक्स केली की लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरा. एकत्र पाणी कधीही टाकू नये, अन्यथा कटलेट्सचं जे काही पीठ आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते सैलसर होईल आणि कटलेटचा शेप बिघडू शकतो. यासाठी थोडं थोडं प्रमाणातच पाणी वापरावं आणि कांद्याला ऑलरेडी मीठ लावल्यामुळं छान पाणी सुटलेलं असतं. यासाठी आता खूप जास्त पाण्याची आपल्याला गरज भासत नाही. साधारणतः 1 ते 2 मिनटं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्या किंवा घट्टसर याचा गोळा तयार करा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित याचे कटलेट्स बनवता येतील. या पद्धतीनेच आपल्याला कटलेट्सचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे कांदा भजी कटलेट्स अगदी नवीन पदार्थ आहे आणि खाण्यासाठी तितकाच रुचकरसुद्धा लागतो. आता यावर लीड लावून किंवा एखादी झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं आपण पीठ थोडंसं मुरू देऊया. त्यानंतर आपण याचे कटलेट्स बनवायला घेऊया. तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे आपण इथे कटलेट्स बनवणार आहोत. जसं आपण टिक्कीचा शेप देतो त्याच पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला छान एका टिक्कीचा आकार द्यायचा आहे. तर होतं काय, असा शेप दिल्यामुळं टिक्की व्यवस्थित तळली जाते आणि ती कुठेही कच्ची राहत नाही. जर तुम्ही खूप जास्त जाडसर ठेवलात तर कदाचित वरून ती कुरकुरीत होईल पण आतमध्ये व्यवस्थित तळली जाणार नाही. यासाठी मीडियमच आपल्याला याची थिकनेस ठेवायची आहे आणि छान आकार देऊन हे कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत. अजून एक कटलेट्स मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे. जर का पीठ हाताला चिटकतच असेल तर अशावेळी थोडंसं तेल लावावं, म्हणजे छान आपल्याला टिक्की व्यवस्थित तयार करता येते किंवा कटलेट्स बनवता येतात. या पद्धतीने कटलेटचा शेप देऊन हे कटलेट्स बनवून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता साधारणतः 5 ते 6 कटलेट्स मी इथे तुम्हाला दाखवण्यापुरते तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. तळण्यासाठी इथे साधारणतः आपण 1/2 किलो तेल गरम केलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि त्यानंतर हे कटलेट्स हळूवारपणे तेलात सोडून घ्या. एका बाजूने कटलेट छान तळले गेले की लगेच आपण त्याला पलटून घेऊया. झाराच्या मदतीने अलगदपणे हे कटलेट्स आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि आलटून पालटून हे कटलेट्स आपल्याला छान खमंग खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. एकदा काय तेल गरम झालं की गॅसची फ्लेम नेहमी मीडियम टू लो ठेवावी,
म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत तयार होतात. एका वेळेला साधारणतः 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागू शकतो हे कटलेट्स तयार होण्यासाठी. आता तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे, अगदी गोल्डन कलरचे हे कटलेट्स तयार झालेले आहेत. अगदी त्याच प्रकारचे पकोडे कांदा भजी खाऊन बोर झाला असाल तर नक्कीच या पद्धतीचे कटलेट्स ट्राय करायला काही हरकत नाही. आता हे टिश्यू पेपरवर काढून घ्या, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं ऑइल असेल ते व्यवस्थित या टिश्यू पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि तुमचे कटलेट्स बिलकुल तेलकट होणार नाहीत. सगळे कटलेट्स या पद्धतीने तळून घेतल्यानंतर मी इथे थोड्याशा हिरव्या मिरच्या मधोमध स्लीट करून तळून घेतलेल्या आहेत. स्लीट केलेल्या मिरच्या तेलात टाकल्यानंतर उडत नाहीत यासाठी त्या मधोमध चिरूनच आपल्याला तळून घ्यायचं आहेत. या मिरचीवर आवडत असेल तर थोडंसं मीठ टाका, म्हणजे मिरची खाण्यात जास्त तिखट लागणार नाही. सगळ्या मिरच्या या पद्धतीने तळून घ्या. गरमागरम कटलेट्स आणि त्यावर हिरवी मिरची असेल तर क्या बात. अतिशय टेस्टी आणि पावसाळ्यात हमखास आपण वेगवेगळी भजी ट्राय करत असतो तर नक्कीच एकदा ही भजी कटलेट्स ट्राय करायला काही हरकत नाही. आता ही कटलेट्स मी एका सर्विंग डिशमध्ये काढून दाखवलेले आहे आणि अगदी सॉससोबत याचा आस्वाद घेतलेले आहे. अतिशय टेस्टी झालेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आतून थोडेसे सॉफ्ट असे आपले भजी कटलेट्स तयार आहेत. तर पावसाळा सुरू झालेला आहे, नक्कीच या कटलेट्सचा तुम्हीही आनंद घ्या आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.